विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आजच्या या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत। मागच्या व्हिडिओमध्ये आपण निर्देशक भूमी संदर्भ आपण संकल्पना पाहिल्या। आज आपण नवीन प्रकारचा अभ्यास करणार आहोत, त्रिकोणमिती। त्रिकोणमितीचा अभ्यास का करायचा, त्याचं पहिलं महत्त्वाचं कारण काही अशा गोष्टी मोजायच्या असतात की ते आपण प्रत्यक्षपणे त्या ठिकाणी मोजमाप करू शकत नाही। एखादा पर्वताची उंची मोजायची आहे किंवा एखादा उंच झाड किती आहे ते मोजायचं आहे किंवा आपण समुद्र किनाऱ्यापासून दिसणारा जहाज हे आपल्यापासून किती अंतरावर आहे, या ज्या सारख्या बाबी आहेत या आपण प्रत्यक्ष मोजमाप करू शकत नाही। तेव्हा या सारख्या संकल्पनाचा मोजमाप करण्यासाठी आपण त्रिकोणमितीचा अभ्यास करणार आहोत। एक साधं उदाहरण घेऊया, परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं नाही परंतु त्याच्यातून आपल्याला कळतं की कशा पद्धतीने वापर करून आपण झाडाची उंची शोधता येईल। आपल्याला माहिती आहे की इथे समजा झाड असेल तर झाडाची सावली साहजिकच ही एवढी असणार, आणि त्याशिवाय जर एखादी आपण बारीक आपण मोजू शकणारी काठी घेतली आणि त्या काठीची सावली समजा एवढी असेल तर काठी आणि सावली, झाड आणि सावली आणि सूर्याने केलेला कोण हा समान मापाचा असणार आणि काठी कधी पण लंब असणार, झाड लंब असणार, हे दोन त्रिकोण समरूप होतात आणि याच्यावरून या दोघांचं गुणोत्तर आणि या दोघांचं गुणोत्तर समान असतं आणि त्या इथे आपल्याला सावली मोजता येते, काठी सावली मोजता येते, काठीची लांबी मोजता येते। एक दोन तीन चार गोष्टीपैकी जर तीन माहिती असेल तर आपल्याला चौथी गोष्ट शोधता येते। अशा पद्धतीने प्रत्यक्ष झाडाच्या वरती जाऊन न जाता देखील आपण त्या झाडाची उंची मोजता येते। ह्या ज्या बाबी आहेत या थोड्याशा डीपमध्ये आहेत पण यंदा आपल्याला नववीला साधं आणि सोपं त्रिकोणमिती पाहणार आहोत। साधं आणि सोपं त्रिकोणमिती पाहण्याच्या आधी ज्या काही त्रिकोणाच्या मूलभूत काही घटक आहेत, समोरच्या बाजू, लगतच्या बाजू, कर्ण आणि काटकोण, याचा आपण थोडीशी उजळणी करणार आहोत। त्रिकोणमिती प्रामुख्याने ही काटकोण त्रिकोणाच्या संदर्भात विचारात घेतली जाते आणि गुणोत्तर ही फक्त लघुकोणासंदर्भात आहे, त्यामुळे काटकोण त्रिकोणामध्ये फक्त लघुकोणाचीच आपण गुणोत्तर अभ्यासणार आहोत। आता लघुकोण त्रिकोण घेतला तर समजा या ठिकाणी कोण बी 90 आहे, इथे पण बी आहे आणि 90 समोरच्या कोणाला आपण कर्ण म्हणतो, म्हणून त्रिकोण ए बी सीचा विचार केला तर बाजू ए सी हा कर्ण आहे, इथे पण ए सी आहे। आता राहिला प्रश्न समोरची बाजू आणि लगतची बाजू, जर कोण सी हा थीटा असेल तर 90 समोरच्या बाजूला कर्ण म्हणतात। आता दोन बाजू राहिल्या आहे, आपल्या साध्या भाषेत याला आपण 90 असल्यामुळे उंची बोलणार आहे, याला पाया बोलणार आहे, परंतु या ठिकाणी आपल्याला लगतची बाजू आणि याला म्हणतात समोरची बाजू। परंतु जर अँगल बदलला तर इथे मात्र कर्ण बदलत नाही, कर्ण म्हणजे 100% 90 समोरची बाजू आणि कोणाला लागून असलेली बाजू याला म्हणतात लगतची बाजू आणि याला समोरची बाजू। तर अशा पद्धतीने काटकोण त्रिकोणामध्ये लघुकोण बदलला गेला की समोरची बाजू आणि लगतची बाजू ह्या आपापसामध्ये इंटरचेंज होतात। तर या ठिकाणी सीमध्ये समोरची बाजू आहे ए बी, तर या ठिकाणी एची समोरची बाजू आहे बी सी। त्याचप्रमाणे कोण सीच्या लगतची बाजू आहे बी सी, तर एची लगतची बाजू आहे ए बी, बरोबर इंटरचेंज होतात आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये कर्ण बदलत नाही। आपण यावर्षी तीन गुणोत्तर पाहणार आहोत। पहिलं म्हणजे साईन, ॲक्च्युली एस आय एन ई असं पूर्ण शब्द आहे पण आपण या ठिकाणी एस आय एन एवढंच लिहिणं आहे, दिसताना वाटत असेल सीन पण वाचन करायचं आहे साईन। तर साईन थीटा बरोबर थीटा समोरची बाजू भागिले कर्ण, त्याचप्रमाणे कॉस थीटा बरोबर
थीटा लगत ची बाजू भागीले कर्ण आणि टॅन थीटा बरोबर कोणासमोरची बाजू भागीले लगतची बाजू हे पूर्ण प्रकरण या फक्त तीन गुणोत्तरावर आधारित आहे। नेक्स्ट इयरला आपण जेव्हा दहावीला जाऊ तेव्हा याचे आणखी तीन गुणोत्तर येतील, सेक गुणोत्तर, कोसेक गुणोत्तर आणि कॉट गुणोत्तर। तरी विद्यार्थी मित्रांनो सध्या आपला फोकस असणार फक्त साईन गुणोत्तर, कॉस गुणोत्तर आणि टॅन गुणोत्तर। साईनचा स अक्ष ठेवा समोरील बाजू, कॉस लगतची बाजू आणि टॅन म्हणजे समोरची बाजू भागिले लगतची बाजू। आकृती एकचा जर विचार केला तर या ठिकाणी थीटा समोरची बाजू आहे ए बी आणि कर्ण आहे ए सी। त्याचप्रमाणे कोण सीच्या लगतची बाजू आहे बी सी आणि कर्ण आहे ए सी आणि टॅन म्हणजे समोरची बाजू भागिले लगतची बाजू। हे झालं आकृती क्रमांक एक। आता हे जर आपण आकृती क्रमांक दोनचा विचार केला तर बरोबर सर्व नाव बदलली जातील। आकृती क्रमांक दोन ही आपली आहे। आता थीटा हा असल्यामुळे थीटा समोरची बाजू झाली बी सी आणि कर्ण मात्र तोच राहील ए सी। त्याचप्रमाणे थीटा लगतची बाजू झाली ए बी आणि कर्ण ए सी। त्याचप्रमाणे आकृती क्रमांक दोन मध्ये थीटा समोरची बाजू बी सी आणि लगतची बाजू ए बी। हा या प्रकारचा एक प्रश्न आपल्या परीक्षेला हमखास एक मार्कला विचारला जाऊ शकतो। फक्त फरक असा आहे की थोडं थीटा आणि नव्वद वजा थीटा येत होऊ शकतं। आता नव्वद वजा थीटा म्हणजे काय ते आपण प्रत्यक्ष बघूया। जर त्रिकोण एबीसीचा विचार केला तर सर्वांना आपल्याला कल्पना आहे की त्रिकोणाच्या तीन कोणाचा मापाची बेरीज ही 180 असते। या ठिकाणी ए च माप आपल्याला कल्पना नाही, बी च माप आहे 90, सी च माप थीटा आणि या तिघांची मापांची बेरीज 180। जर कोण ए जर विचारात घेतला तर 90 वजा थीटा म्हणून कोण ए च माप येणार या दोघांची वजाबाकी 90 थीटा। तर साहजिकच हा आला 90 वजा थीटा। जर एखादा हा अल्फा असेल तर साहजिकच हा आहे ना 90 अल्फा। किंवा हा जर बीटा असेल तर या ठिकाणी येणार 90 बीटा। परीक्षेमध्ये या प्रकारे कसं आलं शोधून दाखवायची आवश्यकता नाही। परंतु थीटा असेल तर उरलेला लघुकोन हा 90 वजा थीटा असतो, अल्फा असेल तर उरलेला लघुकोन हा 90 वजा अल्फा असेल आणि बीटा असेल तर साहजिकच उरलेला लघुकोन हा 90 वजा बीटा असेल। तर आपण हा अँगल दाखवण्यासाठी शक्यतो थीटा, अल्फा आणि बीटा या तीन ग्रीक अक्षराचा वापर करणार आहोत। आता पुढे यावरची आपण उदाहरणं पाहणार आहोत। जर त्रिकोण एबीसी मध्ये कोण बी 90 आहे तर साईन सी, कॉस सी, टॅन सी यांच्या किमती काढा। किंवा साईन ए, कॉस ए किंवा टॅन ए च्या किमती काढा। या सहापैकी जर दोन एक मार्काचा प्रश्न असेल तर दोन येतात किंवा कधी कधी एक येतात। आपण साई सहा गुणोत्तराचा अभ्यास करणार आहोत। या ठिकाणी आपण साईन सी चा विचार करणार आहोत। साईन सी चा विचार केला ही समोरची बाजू येणार, ही लगतची बाजू आणि हा कर्ण। आकृती कशीही फिरली थीटा बदलला तरी कर्ण बदलत नाही। कर्ण हा नेहमी 90 समोरच्या बाजूला आपण म्हणतोय। त्यामुळे साईन सी घेताना सीच्या समोरची बाजू आहे ए बी आणि लगतचा सॉरी कर्ण आहे ए सी। त्याचप्रमाणे आपण कोण सीचा विचार केला तर लगतची बाजू आहे बी सी आणि कर्ण येणार ए सी। आणि टॅन जर विचार केला तर आपल्याला माहिती आहे टॅन म्हणजे समोरची बाजू म्हणजे ती येणार ए बी आणि लगतची बाजू बी सी। शक्यतो दोन्ही वरचे केले की आपल्याला टॅन मिळतं, ते कसं येतं आपण नंतर पाहणार आहोत। यानंतर आपण वळणार आहोत। जर आपण कोण सीच्या ऐवजी कोण ए घेतला तर साहजिकच आता समोरची बाजू होणार आहे
बीसी आणि लगतची बाजू कर्ण होणार आहे एसी, कर्ण एच्या लगतची बाजू असणार एबी आणि कर्ण होईल एसी आणि समोरची बाजू बीसी आणि लगतची बाजू एबी। अशा पद्धतीने प्रश्न क्रमांक एक ब मध्ये खालील गुणोत्तर लिहा या प्रकारे प्रश्न येऊ शकतो। यामध्ये कोणत्याही प्रकारची आकडेमोड करायची नसते, फक्त कोणती गुणोत्तर आणि कोणत्या बाजू आहे या दोनच पायऱ्या असतील आणि याचा सराव केल्याने आपल्याला परिपूर्ण मार्क परिपूर्ण सोडवता येतात। ठीक आहे, आपल्याला पुढचं उदाहरण पाहूया। मागच्या उदाहरणापेक्षा एक थोडंसं हार्ड किंवा एक पायरी वाढलेली आपण गणित पाहणार आहोत। या ठिकाणी त्रिकोण एबीसी मध्ये जी एबी आहे ती 3 लांबीची आहे आणि बीसी 4 लांबीची आहे, तर साहजिकच आपल्याला या ठिकाणी साईन थीटा कॉस थीटा टॅन थीटा, त्याचप्रमाणे साईन 90 वजा थीटा कॉस 90 वजा थीटा आणि टॅन 90 वजा थीटा। विद्यार्थी मित्रांनो, तुमचे सूत्र पाठ असेल तर प्रत्येक वेळी समोरची बाजू भागिले कर्ण लिहायची गरज नाही। सुरुवातीला सराव करताना 5-6 गणितामध्ये आपण सूत्र लिहूया की साईन म्हणजे समोरची बाजू भागिले कर्ण, कॉस म्हणजे लगतची बाजू भागिले कर्ण आणि टॅन म्हणजे समोरची बाजू भागिले लगतची बाजू। या गणितामध्ये आपल्याला त्रिकोणाच्या तिन्ही बाजूच्या लांबी माहिती पाहिजे, पण आपल्याला दिलेले आहेत 3। ए बीची बाजू लांबी आहे 3 आणि बी सीची लांबी आहे 4। मात्र त्रिकोण एबीसी हा काटकोन त्रिकोण असून बी हा 90 मापाचा आहे, तर बी समोरच्या बाजूला आपण कर्ण म्हणतो आणि पायथागोरसच्या प्रमेयानुसार कर्णाचा वर्ग हा उरलेल्या बाजूच्या वर्गांचा बेरजीतक असतो। तर या ठिकाणी जे सूत्र लिहिलं तर कर्ण म्हणजे एसीचा वर्ग आणि उरलेल्या बाजू एबी वर्ग अधिक बीसी वर्ग, त्यांच्या आपण किमती ठेवल्या 3चा वर्ग अधिक 4चा वर्ग, 3चा वर्ग येतो 9, 4चा वर्ग 16 आणि आपण या ठिकाणी 9 आणि 16ची बेरीज केली की 25 येते। 25 ही जी किंमत आहे एसी वर्गाची आहे, त्याच्यामुळे आपण या ठिकाणी वर्गमूळ घेणार आहोत आणि 25 जे वर्गमूळ आहे ते येणार आहे 5। आपल्याजवळ आता तिन्ही बाजूंच्या लांब्या कळलेल्या आहे। मागे सांगितल्याप्रमाणे साईन म्हणजे समोरची बाजू, थीटाच्या समोरची बाजू एबी आहे आणि या ठिकाणी कर्ण आहे एसी, एबीची लांबी आहे 3 सेमी आणि कर्ण आहे 5 सेमी। कॉस थीटा म्हणजे लगतची बाजू, ती आहे बीसी आणि कर्ण आहे एसी, या ठिकाणी उत्तर येणार 3/5। आणि टॅन थीटा ही समोरची बाजू भागिले लगतची बाजू आणि उत्तर येणार आहे 3/4। आता पुढच्या गुणोत्तराकडे वळूया। आता मात्र साईन 90 वजा थीटा, मागे सांगितल्याप्रमाणे बी 90 असेल सी थीटा असेल, तर साहजिकच ए चा माप हे 90 वजा थीटा होतं आणि 90 वजा थीटा या कोणाचा विचार केला तर समोरची बाजू येणार बी सी आणि कर्ण येतो ए सी, साहजिकच उत्तर येईल 3/5। त्याचप्रमाणे या कोणाची लगतची बाजू असणार ए बी आणि त्याच वेळेला त्या त्रिकोणाचा कर्ण असणार ए सी आणि या किमती आहेत 3 आणि 5, म्हणून गुणोत्तर येणार 3/5। आणि यातलं शेवटचं गुणोत्तर आहे टॅन 90 वजा थीटा, समोरची बाजू आहे बी सी आणि लगतची बाजू आहे ए बी आणि या किमती आपल्याला माहिती आहे 4/3। तर अशा पद्धतीने त्रिकोणाच्या 3 बाजूपैकी 2 बाजू दिले असतील तर पायथागोरसने आपण तिसरी बाजू शोधायची असते आणि मग या पद्धतीने जी काही गुणोत्तर विचारली असतील ती गुणोत्तर सोडवायची आहे। या ठिकाणी मी एकूण 6 गुणोत्तर घेतली आहेत। परीक्षेमध्ये कधी 2 विचारतात, कधी 4 विचारतात, कधी 6 विचारतात, मात्र आपला सराव करताना साई 6 गुणोत्तराचा सराव असला पाहिजे, जेणेकरून परीक्षेमध्ये कोणत्याही प्रकारचं गुणोत्तर विचारलं गेलं तरी आपल्याला इथे पैकीच्या पैकी मार्क मिळायला पाहिजे। आपण आणखी एक उदाहरण पाहणार आहोत। या उदाहरणामध्ये त्रिकोण एबीसी मध्ये बी हा 90 मापाचा आहे, त्याचप्रमाणे कर्ण एसी आपल्याला 13 लांबीचा आहे, एबी 12 सेमीची आहे, तर मागच्या प्रमाणेच आपल्याला साई 6 गुणोत्तर शोधायचे आहे। तर पायथागोरस प्रमाणे आपण त्रिकोणाची उरलेली बाजू शोधूया,
तर पायथागोरस प्रमेय कर्णाचा वर्ग बरोबर उरलेल्या बाजूंच्या वर्गांची बेरीज, कर्ण आहे एसी, त्याचा वर्ग हा उरलेल्या बाजूंच्या वर्गांची बेरीज, उरलेल्या बाजू आहे एबी आणि बीसी, तर 13 वर्ग 169, 12 वर्ग इतना 144 प्लस चा मायनस झाला, या दोघांची वजाबाकी 25 येते आणि 25 ही बीसी वर्गाची किंमत आहे व जर आपण वर्गमूळ घेतलं तर साहजिकच बीसीची किंमत ही 5 येते। आपल्याला आता पुन्हा मागच्या प्रमाणे तिन्ही बाजू मिळालेल्या आहेत, तर थीटा समोरची बाजू एबी 12 आणि कर्ण आहे 25, कॉस थीटा लगतची बाजू आहे 5 आणि कर्ण आहे 13, टॅन थीटा समोरची बाजू 12 आणि लगतची बाजू 5। यानंतर आपण वळूया साईन 90 वजा थीटा, या ठिकाणी समोरची बाजू आणि लगतची बाजू इंटरचेंज होईल, आता समोरची बाजू होईल 5, कर्ण मात्र तोच राहील, लगतची बाजू होते 12, कर्ण 13 राहणार आहे आणि समोरची बाजू 5/12। या प्रकारची उदाहरण 100% येईल, येतच चाचणीला पण येणार आणि पाचशीला पण येणार। यानंतर काही 3 जे मूलभूत सूत्र आहे त्याचा आपण अभ्यास करणार आहोत।